बेलतुरोडी पोलीस ठाण्यात 13 फेब्रुवारी रोजी एका महिलेने तिला कुटुंबाद्वारे केल्या जाणाऱ्या मानसिक शारीरिक छळ व अलैंगिक अत्याचार व मारहाण याविरुद्ध तक्रार नोंदवली होती. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे व आरोपीला मध्यवर्ती कारागृह येथे रवाना करण्यात आले आहे. पोलीस स्टेशन बेलतुरोडीमध्ये दिनांक 13/2/2024 रोजी महिला आलेली होती. तिने तक्रार दिली आहे की तिच्यासोबत कौटुंबिक आणि मानसिक शारीरिक छळ करून अलैंगिक संभोग व आगबुक्यांनी मारहाण तिची कुटुंब करते असा एक तक्रार आलेली होती. त्या अनुषंगाने तिची आम्ही तक्रार नोंद केलेली आहे आणि तिचा जो पती आहे त्याला आम्ही अटक केलेली आहे. यामध्ये कलम 377/498 असा अपराध क्रमांक 362/24 दाखल झालेला आहे. दिनांक 13/2/2024 आणि आरोपीला PCR घेऊन तपास झालेला आहे. सध्या आरोपी हा मध्यवर्ती कारागृह येथे रवाना करण्यात आलेला आहे. त्यावर तपास सुरू आहे आणि यामध्ये त्यांनी तिच्या तक्रारीवरून तिने सांगितल्याप्रमाणे की तो तिला हुंडा मागत होता. त्या अनुषंगाने आपण यामध्ये तसे 3 आणि 4 हुंडा प्रतिबंध अधिनियम कलम दाखल केलेले आहेत. हा खाजगी कंपनीमध्ये काम करतो आणि याच्या कुटुंबावर 498 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा तपासावर आहे.